नमस्कार, व्हायरल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती आयतेच कुलीत दिले होते. पण बँकेचा सभासद किंवा संचालकपदी कधीच नव्हतो, मग ईडीने आपल्यावर गुन्हा दाखल केलाच कसा असा सवाल करत शरद पवार यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. या माध्यमातून सरकार निवडणुकीच्या तोंडावर सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. मात्र दिल्लीसमोर महाराष्ट्र कधी झुकणार नाही अशी गर्जना करत शरद पवार यांनी भाजपला अंगावर घेतले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये पक्षगळतीमुळे मरगळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चैतन्य संचारले होते. राज्यातील अनेक नेते ईडीच्या चौकशीला घाबरत असताना शरद पवार यांनी स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधक सरकारवर तुटून पडले होते. आज सकाळपासूनही प्रसारमाध्यमांमध्ये शरद पवार यांची प्रचंड चर्चा होती. यावर भाजपचे नेते कोणतीही प्रतिक्रिया द्यायलाही तयार नव्हते. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बॅकफूटवर काढलेले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मूव्हमेंट मिळण्याची चर्चा सुरू होती. मात्र अजित पवार यांनी संध्याकाळी तडकाफडकी राजीनामा दिल्याने संपूर्ण नूरच पलटला. सकाळपासून राष्ट्रवादी भाजपला भारी पडणार अशी चर्चा सुरू झालेली होती. मात्र अजित पवार यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठा झटका बसला. आगामी काळातही पक्षाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवारांनी गेल्या 2 दिवसांमध्ये जे कमावले ते अजितदादांनी एका फटक्यात गमावले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.